हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा, महायुतीमध्ये राहायचं की नाही असा विचार करावा लागेल। अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक। मुख्यमंत्री शिंदे टेंभी नाक्यावर आनंद आश्रमामध्ये धुळवड साजरी करणार, मुख्यमंत्री ठाणे लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। भाजपकडून लोकसभेसाठी राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून आमदार राम सातपुतेंचा उमेदवारी, राम सातपुतेंचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदेशी सामना। भाजपच्या दुसऱ्या यादीतही उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा नाही, भाजपच्या चिन्हावर लढणार की राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार, याबाबत सस्पेन्स काय। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा सुनील मेंढे, तर काँग्रेसकडून प्रशांत पडोलेंना उमेदवारी। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेतेंना पुन्हा संधी, तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांना तिकीट। विदर्भात काँग्रेसला धक्का, काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश, रामटेकमधून लोकसभा लढणार, तर काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना उमेदवारी। चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हेमंत गोडसेंकडून उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन, हेमंत गोडसे नाशिकसाठी इच्छुक, तर हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। बारामती संदर्भात हर्षवर्धन पाटलांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक, बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांनी बोलणं टाळलं। राम शिंदे आणि सुजय विखेंमधील वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, सगळ्या प्रश्नांचं निराकरण झालं, सुजय विखेंना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या, राम शिंदेंची प्रतिक्रिया। ज्योती मेटेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक। शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीमध्येच, महायुतीकडून रासपला लोकसभेची एक जागा, महादेव जानकर परभणी लोकसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता। भाजपनं पिलीभीतचे खासदार वरुण गांधींचं तिकीट कापलं, वरुण गांधींनी सातत्यानं सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते, तर मेनका गांधींना सुलतानपूरमधून तिकीट। भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी जाहीर, कंगना राणावतला मंडीमधून उमेदवारी। राज्यभरात होळीचा उत्साह शिगेला, कोकणवासियांकडून पारंपरिक पद्धतीनं शिमगा साजरा, आमदार भास्कर जाधवांनी नाचवली गावदेवीची पालखी। उज्जैनच्या महाकाल यांचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा 6 धावांनी पराभव, शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचा पहिला विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।